पानी सगळा सुकलाय रे छोटू, काहीच नाही पाणी तिकडे आहे ते, पण पाणी पण कसं नाही तो छोटा आहे, नाहीतर वेळेला इतर वेळेला भर एवढी भरते ना, जाम भरते। कपडे धुवायला इकडे येते, कपडे धुवायला येतात रे, काय पाणी नाही सगळं सुकलंय। तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा अभिमान घेऊन आला एक नवीन व्हिडिओ। आता काय व्हिडिओ हा बाई, इथे व्हिडिओ आम्ही घेतलाय खायला। ऍक्च्युली खूप दिवस झाले केस कापले नव्हते, फायनली आज तू आज काय आज तो क्षण आलाय जेव्हा आम्ही केस कापायला आलो। याने नाही कापलेत, मीच कापलेत, याला जायचं तर आला पण त्याला विजरला आणलंय केस कापायला बाजूच्या गावात। आमचा ऑरेंज झोन आहे म्हणून सलून चालू आहे, म्हणून आम्ही आता केस कापायला आलोय। सो अशा पद्धतीने काप खूप बर्फ आहे गावाला, अशी पेप्सी भेटते हो 10 रुपयाला, 10 रुपयाची। लय दिवसांनी खायला भेटला आम्हाला आज, लय दिवसांनी खाणार आहे आज। सो आपण जाऊया, आता आम्ही चालत जातोय, येताना टेम्पोने आलेलो, व्हिडिओ केला नव्हता। जाताना चालत चाललोय, आता चालत जायची मजा पण घ्यायला पाहिजे, आणि ऊन बघाल तर जाम ऊन लागते। भेटू डागत भेटतो जिथे ऍक्सिडेंट झालेला ना आमच्या इथे, दाखवत होते पण जांभळाचं झाड आहे करे कुठे उचल। आता हा विरजवतच आहे, हा पाड ना, जांभळं पिकलीत नाही रे, अर्धी पिकलीत। एक पण नाही पडत रे आजचा नाक्या काय ना कामयाब प्रयत्न काय ना। आमच्या गावात पण जांभळं आली आलीत ना अजून, आलीत नाही आलेली पण ती खाल्ली, पण ती खाल्ली कधी खाल्ली नाही, येतील येतील तेव्हा दाखवतो। काय ऊन आणि हे चायला सुक, लय दिवसाने भेटलं खायला। तू काय खातोस? तेरा टेढा आहे का? टेढा आहे पण मेढा आहे। आता आम्ही शॉर्टकट मारतोय जंगल ट्रेक। आम्ही इथून आधी जेव्हा शाळेत यायचो ना विरजोलला, तेव्हा मी शॉर्टकटसाठी इथून जायचो, कारण तेव्हा गाड्या वड्या कमी होत्या ना, आणि सकाळी 9ची गाडी होती, आणि 9ची गाडी सुटली का आम्हाला शाळेत चालत यावं लागलं लागायचं, नाहीतर मग गुरुजी तुडवायचे धरून। सर ना आम्ही गुरुजी बोलतो, गुरुजी सर आम्हाला होते, पाटील सर होते, पाडोले सर होते, मार्गे सर होते, म्हणजे शिस्त लावलेली आहे आम्हाला। गाडी एकदा समजलं की नाही येत आहे तर चालत निघायचं, आणि हा छोटा रोड होता, कारण शॉर्टकट नाही, एवढी मोठी डाग चढून जाण्यापेक्षा हा काय नाही चल। हा ट्रेकिंग केले आपला फेवरेट पार्ट ट्रेकिंग। फायनली आलो वरती, एवढी मोठी डाग तेव्हा तिथं घुसलेली गाडी। बस एकदा सकाळी 6ची होती, तर इथून हा टर्न पूर्ण असा आहे, ही डायरेक्ट कशी खाली गेली। कुठली 6ची बस? सकाळी 6ची बस आपली, कधी झाले? 2-3 महिने ना, 3 नाही 4-5 महिने झाले आपल्याला, 2 महिने झाले गावाला। दम लागतोय पण हाय, आज केस कापलं तर मला भारी वाटतंय माहितीये का बाला। अरे घालतो मी आता घरी जातो, आणि सगळ्यांना सांगायचं विसरलो, आज बौद्ध पौर्णिमा आहे, आणि सगळ्यांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळी पूजा झाली पण मी 7 दिवस व्लॉग नाही करत आहे, कारण काय माहिती कारण काय कॉन्टेंटच नाही, तर काय करायचं आता तुम्ही सांगा। जर जंगलातला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, आम्ही जातो जंगलात। करवंद पिकलीत? करवंद माहीत गेलंय कोण करवंद, खाडीवरती गेलं, गाडीवर जाऊन ते गळावर मासा नाही पकडलं। हा ते बघा, ते सांगतो बाकी कॉन्टेंट तुम्ही सुचवा। तो जो हा झाड बघताय ना त्याच्यापासून हे पडतं, उचलला जरा याला मी साबणाचं झाड बोलायचो, कारण हा जर चेसला ना तर फेस तयार होतो, आणि त्याने आम्ही ताट वगैरे धुवायचो म्हणजे शाळेत। तुमच्या नव्हते का झाड? आमच्या त्या गावच्या गावची शाळा आहे ना आपण जो व्हिडिओ बनवला, त्या शाळेच्या समोर अशी झाडं होती मस्त मस्त होती ना, तर ते पडायचं ना, आम्ही त्याला घेऊन चेसायचो डनकिनीवर जाऊन, म्हणजे बोरिंगवर जाऊन चेसायचो, त्याचा फेस बनवायचो,
आणि त्याने आम्ही ताटं धुवायचं. हां फक्त माझ्या बॅचचं त्याला समजेल की जर तुमच्या गावाकडे शाळेच्या समोर असे झाड असतील तर तुम्ही हा ऑफकोर्स प्रयत्न केला असेल किंवा माहितीच असेल त्याच्यापासून साबण कसा बनवायचा. हां तुम्ही पण करा म्हटलं प्रयत्न नाही ते शाळेत नाहीत ना मुंबईच्या कॉन्व्हेंटमध्ये असेल तर त्यांना कसं आवडत नसेल काय ताटं धुवायचं पण माहीत नसते. ऑफेंड केला ऑफेंड अरे आम्ही लहानपणी तिथून भीती वाटायची जायला. आम्ही शाळेतून यायचो ना वाडाचा झाड बघ असला आईस शिवी नको द्यायला ना शिवी नाही देऊ शकत सगळे आपल्याला. अरे लहान पोर जाम बघतात रे व्हिडिओ माझे म्हणून काय वाटत नाही मला असं. आपला दुसरा चॅनल आहे कीप कामेंट्स घंटा त्याच्यामध्ये अडल्ट कॉन्टेंट आहे असं याच्यात नाही भेटणार. आता काय आम्ही जेव्हा चालत येतो ना इथून हा इथून ते पुढची ते डाग उतरतपर्यंत लय फाटायचे आमची सगळ्यात जास्त जितूची वाटायची. तुझं नाव घेतलं सर घाबराय तर जास्त घाबरतो भूतांना. अरे हे कुठून येत आहेत मुंबईवर ना मुंबईवर ना येत आहेत. अरे मला मुंबईला घ्या. अरे आम्हाला मुंबईला यायचं आहे. हा बाबा मेडिकल फील्ड मध्ये आहे मी घरच्या घरी आहे मला औषधं भेटत नाही. अरे काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला मेसेज केलेला की आम्ही औषधं घेऊन येऊ का. थँक्यू की एवढा सपोर्ट करता तुम्ही. पण माझ्यामुळे जर तुम्ही कुठे अडकलात किंवा असं फुले लाल झाले तर मग मला वाईट वाटेल. करू नका येऊ नका इकडे तसं मुंबईला गेल्याची मी मदत करू शकतो ना असेल नाही भाईच आपला आहे मला माहिती नव्हतं ना हा जिथून मी औषधं घेतो तिथे हा खूप ओळख आहे व्हायची असेल तर कॉन्टॅक्ट करा फॉलो करा आदी आदेश मोदी काय नाव तुझं इंस्टाला. आदेश मोदी आधी आहे आधी आधी डॉट डॉट मोहित तुम्ही खाली लिहितो फॉलो करा भावाला डोले भारत भाऊ असे घरे घरे फॉलो करू शकता असे नशा येते जाऊ द्या डोळ्यांना. हीच ती ह्याला चिडाग आणि हा टर्न असा आहे सो वरून येणार गाडी अशी झपकन. आधी हा रस्ता लय खराब होता आणि आता बनवलाय म्हणजे निम्म 50% लोकांची ह्या डागात फाटते काय माहिती का नाही. ऍक्सिडेंट पण खूप होतात आणि आमच्याकडे हॉरर स्टोऱ्या पण भरपूर आहेत. आमचा गोविंद पण नावाचा एक बाबा आहे त्याच्यावर असं सांगू नये पण चार जण बसले ना चार एक होता त्यांनी डायरेक्ट गोळीच मारली. म्हणजे ती एक भूताची स्टोरी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी शूट करतो. मी एकाला विचारले ते पूर्ण स्टोरी आहे अनातलीच आमच्या सो त्याला. हां तर चार लोकांनी असे बसले बाबा एक खरं आहे खोटं आहे मला सांगू नका कारण आम्ही आमच्या समोर झाले ते मला सांगतो. तर मग तो काय घराच्या बाहेर येतच नव्हता मग कसं बोलतो येतच सांगतो काय आमच्या समोर पहिल्यांदा झालेला की असं कुणावर तरी भूत बसला आणि काढलाय मुरुडला गेलो ना काढायला कॅम्पस घेऊन. हां तो बाहेर येत नव्हता माझा भाऊ आहे सुकलो तो आता अमेरिकेत असतो निघाला तिकडून यायला. तर तो त्याचा ऐकतो मग तो त्याला घेऊन बाहेर आला मग टेम्पोत टाकला बांधला मग त्याला उतरवायला घेऊन गेला. एकदा स्वप्नीत ऐकतो लहानपणापासून अंगाखांड्यावर खेळलेला आहे त्याचा ऐकतो. सो असे काही कोकणातल्या अशा गोष्टी आहेत म्हणजे भूताच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला सांगा. पण वरती मी जाणार नाही तिथे काय तिथे काय गोष्ट आहे तिथे आम्ही जाणार नाही अजिबात. पण तुम्हाला स्टोरी पाहिजे असेल तर मस्त असं मीठ मसाला लावून सांगेन तुम्हाला पण ते ऐकायला चांगली. हां चांगली वाटेल इंटरेस्टिंग. तर तुम्हाला कोकणात काय हवं असेल तर बिंदा सांगा आम्ही शूट करतो आणि अपलोड करतो. बस आता जाऊया गावाच्या खाली गेलो तिकडे व्हिडिओ संपव. तर हा वड आलाय हाच वड बोलत होता ना. हा इथं ऍक्सिडेंट झालेला एकच इथंच तो आलेला ना कोणतरी. वडाचे जरा भूत नसतात वड जरा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो म्हणून असेल ते भूत म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजन वडाचं झाड देतो बरगत का पेड. तर आता वाडाकडून डायरेक्ट आलो घरी आणि मी मस्त आंघोळी घेतली म्हणजे इथून पोटाच्या वर म्हणतात ना सकाळी आंघोळी केलेली म्हणून आत्ता फक्त एकाला कारण संध्याकाळी सुद्धा आंघोळी करायची नाहीतर मग ह्या गरमीने ना हालत टाईट होते. तर आता मी चाललो आहे कलमामध्ये आईला दाखवतो केस कापले आणि माझ्या मागे लागलेले अरे का केस काप केस काप. मी टाकला मी करणार नाही कारण गावामध्ये सगळ्यांनी टाकला केला पप्पाने पण टाकला केला म्हटलं मी टाकला नाही करणार आईला. आई आज उपास आणि आज कशाला आलीस धुवायला केस बाय शपथ काय ऊन पडला यार.
तर बस आजसाठी एवढंच. हो हो व्हिडिओ संपवतो. तर बस आजसाठी एवढंच, पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सो हा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल नसेल आय डोंट नो, पण आवडा आवडून घ्या वाटा. बाय. Crossfire.